पुणे मुंबई पाठोपाठ जालन्यातही कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळलाय। सध्या या रुग्णाला जालन्यातल्या घाटी रुग्णालयातील कोरोना वॉर्डामध्ये ठेवण्यात आलेले आहे। हा संशयित रुग्ण दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असून मागच्या काही दिवसात इस्रायलच्या कमांडो सोबत त्यांचा संपर्क झाल्याची माहिती या रुग्णाने दिली आहे आणि आजच तो मुंबईहून परत आला होता, मात्र त्याला खोकल्याचा जास्त त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर या रुग्णाला घाटीतल्या कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आलेले आहे। तर सध्या त्याचे नमुने घेऊन पुण्यातल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहे। तर जालन्यामध्ये देखील कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळलेला आहे। मुंबई पुणे नागपूर नंतर आता जालन्यामध्ये देखील कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलेला आहे। तर या रुग्णासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। अर्थातच कोरोना हा व्हायरस संसर्गजन्य असल्यानं एक वेगळ्या वॉर्डामध्ये या रुग्णांना ठेवलं जात आहे। जालन्यातल्या घाटी रुग्णालयात या रुग्णाला ठेवण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल। रवी, देशभरानंतर महाराष्ट्रामध्ये देखील कोरोना व्हायरसनं शिरकाव केलेला आहे आणि आता जालन्यातून हा पहिला रुग्ण समोर येतोय, काय अधिक माहिती आणि कशी प्रकृती आहे या रुग्णाची? अमृता, आपण जर बघितलं तर जगभरात अक्षरशः कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे आणि आता राज्यातही या कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळते। आता मुंबई पुण्यापाठोपाठ आता जालन्यामध्येही एक कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण आढळून आलेला आहे। काही दिवसांपूर्वी हा रुग्ण जो आहे तो इस्रायली कमांडोच्या संपर्कात आला होता। हा रुग्ण दादर मधल्या पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहे आणि इस्रायली कमांडोशी संपर्क झाल्यानंतर त्याला त्या खोकल्याचा त्रास जाणू लागला आणि त्यानंतर तो आजच मुंबईहून जालन्यामध्ये दाखल झालेला आहे। मात्र त्याचा जो त्रास आहे तो जास्त प्रमाणात वाढल्यानंतर त्याला संशय आला आणि त्याने सरळ घाटी रुग्णालय गाठलं आणि आता या रुग्णाला कोरोना वॉर्डामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचे जे नमुने आहेत ते घेऊन त्याला पुण्यातल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहे। अमृता, नक्कीच रवी, खरं तर ग्रामीण भागामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत, लोक अशा रुग्णांशी संपर्क ठेवत नाहीयेत, दूर राहत आहेत, कशा प्रकारे या रुग्णाची काळजी हॉस्पिटल प्रशासनाकडून घेतली जात आहे? अमृता, आपण जर बघितलं तर राज्यभरातल्या सगळ्या शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना त्या रुग्णांसाठी एक स्पेशल वॉर्डची स्थापना करण्यात आलेली आहे आणि जालन्यामध्येही अशाच पद्धतीचा एक वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 35 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आजच हा कोरोनाचा जालन्यातला पहिला जो रुग्ण आहे तो आढळून आलेला आहे आणि या रुग्णावर आता हॉस्पिटलमध्ये सर्व जे कर्मचारी आहेत ते उपचार करतात, त्याचे जे सॅम्पल्स आहेत ते घेऊन आता पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत। मात्र सर्वांनीच याबाबत काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावं किंवा मग ज्याला खोकला असेल त्याच्यापासून थोडं दूर अंतरावर राहणं आणि मास्कचा वापर करणं ही खूप अत्यंत महत्वाचं आहे। अमृता, नक्कीच रवी, अत्यंत महत्वाची अशी ही माहिती तुम्ही दिलेली आहे, धन्यवाद या माहितीसाठी। तर जालन्यामध्ये देखील कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळलेला आहे। सध्या या रुग्णावर एका वेगळ्या वॉर्डामध्ये उपचार सुरू आहेत, मात्र वारंवार आपण आपले हात धुतले पाहिजे, त्याचबरोबर मास्कचा वापर केला पाहिजे। जर कोरोना व्हायरस संदर्भात कोणतीही लक्षणं आपल्याला आढळत असतील तर तत्काळ आपण जवळच्याच रुग्णालयात धावही घेतली पाहिजे।